The Great Happiness Bhutam Saranam Gacchami Mano Appubbangamadhamma Mano Asittha Mano Maya Manasachi Pasannena Bhasati Va Karoti Va ततो नं सुख मन वेति छाया व अनपायिनी। संपूर्ण विश्वाला जानी सुख शांति मानवता तथा दुख मुक्ति चा आर्य संदेश दिला असे ते दुख मुक्ति चे मार्गदाता दुख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतानी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ शास्त्री रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा बोधिसत्वाच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या वर्षावास पर्वातील शेवटच्या आश्विन पौर्णिमा आर्य उपोसत दिनी आपल्या वाळूज परिसरातील आनंद बुद्ध विहार या ठिकाणच्या आनंद बुद्ध विहार समितीच्या वतीने ग्रंथ वाचनाच्या समारोपानिमित्त आज आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री साजापूर येथील संपूर्ण भिक्षु संघासह श्रामणेर संघास आपण ससन्मानपूर्वक निमंत्रित केले आहे। तेव्हा या प्रसंगी आपल्या आनंद बुद्ध विहारातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बाहेरूनही उपस्थित असलेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रति मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे। सकाळपासून आपण इथे बसलेले आहात, एवढा मोठा भिक्षु संघ श्रामणेर संघ आपण इथे निमंत्रित केलेला आहे। आम्ही आपल्या जवळच आता सध्या साजापूरला वास्तव्य करीत आहोत। आज 3 महिने पूर्ण होत आहेत आणि आज वर्षावासाची समाप्ती आणि महापवारणा असा कार्यक्रम जगभरामध्ये होत असताना आपल्याला सुद्धा ही तारीख प्राप्त झाली आणि या तारखेच्या निमित्ताने सकाळी अत्यंत सुंदर अशी आपण धम्म रॅली काढली, महामानवाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला, अत्यंत सुंदर असे स्वागत आणि ही सजावट आणि आपल्या आनंद बुद्ध विहारामध्ये आपण भिक्खू संघाचं भोजनदान देऊन महान पुण्य संपादन केलाय, तेव्हा सर्व दानदात्यांच्या दानाचं उपस्थितांनी अनुमोदन करावे। बघा, 3 महिने हे वर्षावासाचं पर्व सुरू होतं, आज संपन्न झालेलं आहे। जगभरामध्ये जेवढे उपसंपन्न भिक्खू असतात त्या उपसंपन्न भिक्खूचा जो वर्षावास असतो, वर्षावासाच्या निमित्ताने त्यांनी जे अधिष्ठान घेतलेले असतात ते अधिष्ठान आज समाप्त होतात।
आणि खऱ्या अर्थाने वर्षावासाची समाप्ती होत असते। आज जरी वर्षावासाची समाप्ती होत असली तरी आश्विन पौर्णिमेपासून येणाऱ्या कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा जो एक महिन्याचा कालावधी असतो पुढचा, तो भिक्षूंना भिक्षू संघाला कठिन चिवरदान देण्यासाठीचा कालावधी असतो। म्हणून बघा, आजपासून आता येणाऱ्या कार्तिक पौर्णिमेपर्यंत जगभरामध्ये जिथे कुठे स्थेरवादी भिक्खू असतात, राहतात, वास्तव्य करतात आणि अधिष्ठानपूर्वक वर्षावास संपन्न करत असतात, त्यांचा वेगवेगळ्या तारखेला वेगवेगळ्या दिवशी भिक्षू संघाला बोलावून कठिन चिवरदान, संघदान, भोजनदान आदि प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला जातो। आमचा ही कार्यक्रम आपल्या जवळच येणाऱ्या रविवारी, उद्या रविवार आहे, 20 ऑक्टोबर रोजी आमचा कार्यक्रम असणार आहे, तेव्हा आपल्याला सुरुवातीलाच मी निमंत्रण देतो, आपण सर्व सहपरिवार त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावं, लाभान्वित व्हावं, पुण्य संपादन करावं असं मी आपणास निमंत्रण देतो आहे। बघा, बाबासाहेबांमुळे आपल्याला हा बुद्धाचा धम्म प्राप्त झाला। आपल्याकडे भरपूर माणसं असतील, राहायला लोक भरपूर असतील, आपल्याकडे श्रद्धावंत पण असतील। एकदा ज्यांनी आपल्या विहारामध्ये ग्रंथ वाचनाचं काम केलं, मला वाटतं पाईकराव आणि सदावर्ते सावंत, आणि ज्यांनी आम्हाला निमंत्रित केलं असे आपले प्रकाश निकम साहेब आणि सर्वच समितीच्या साठी एकदा टाळ्यांच्या गजरांमध्ये त्यांचं अभिनंदन करावं। कारण हा परिवर्तनाचा लढा आहे, बाबासाहेबांनी आपल्याला तो सोपविलेला आहे। बाबासाहेब म्हणाले, केवळ खाण्यासाठी जगू नका आणि जगण्यासाठी खाऊ नका आणि खाऊन खाऊनच खाता खाता मरू नका। हे लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या लोकांनी, खाण्यासाठीच जगायचं नाही आहे, जगण्यासाठीच खायचं नाही आहे आणि खाता खाता मरायचं नाही आहे। तर इथे आल्यानंतर जर खरंच बाबासाहेबांच्या उपकारांची जाणीव असेल, जर खरंच बुद्ध धम्म संघाच्या प्रति आपल्या मनामध्ये श्रद्धा असेल, तर आपण देऊन जाणाऱ्यांपैकी असलो पाहिजे, सोडून जाणाऱ्यांपैकी नसलो पाहिजे। तुम्ही ऐकलं असेल, आमचे प्रवचन ऐकत असाल कोणी कोणी, दी ग्रेट हॅपीनेस नावाचं आपलं युट्यूब चॅनल आहे आणि आजच आपल्या चॅनलचे 99,000 सबस्क्रायबर झालेले आहेत। बघा, एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा। आणि मला खात्री आहे लवकरच 1-2-3 दिवसांमध्ये 1 लाखाचा आकडा क्रॉस होईल, कारण समाजामध्ये सर्व जाती धर्माची लोक आपल्या परिवारात परिवर्तन घडवून आणण्यासाठी बुद्धाची वाणी युट्यूबच्या माध्यमातून ऐकत आहेत। घर बसल्या बापा, तुमच्या तर लय लोक ऐकत असतील बसल्या बसल्या घरीच। आम्ही जरी तुम्हाला भेटलो नसेल, तुम्ही जरी आम्हाला भेटले नसाल, तरी मोबाईलच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून मात्र तुम्ही रोज आणि रोज धम्मदेसना ऐकत असाल। आणि नसाल ऐकत तर ऐका, कारण भगवंत म्हणाले घरामध्ये धम्ममय वातावरण आपण तयार केलं पाहिजे। मुलं बाळं जर चांगली हवी असतील, मुलं बाळं चांगले निघावे असं वाटत असेल, तर अगोदर घरातल्या वडीलधाऱ्यांनी चांगलं बनलं पाहिजे। चांगलं बनलं म्हणजे काय, तर एक तर हिंसेची प्रवृत्ती, चोरीची प्रवृत्ती, व्याभिचाराची प्रवृत्ती, खोटं बोलण्याची प्रवृत्ती, लबाडीनं वागण्याची प्रवृत्ती, दारू, गांजा, बिडी, तंबाखू खाण्यापिण्याची प्रवृत्ती मोठ्यांनी जर त्यागली, सोडून दिली, तर लहान्यांवरती त्याचा चांगला तसा सुपरिणाम होईल। पण मोठे काय काय खाऊन पिऊन येत असतील रोज, आणि पोराला म्हणत असतील शाळेत गेला होता का तू, ते पोरग डोळ्याकडे पाहते मग बापाचे, आणि बापाचे डोळे गर 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 फिरत असतील, तर ते पोरग पाहत 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 मोठ होते आणि एक दिवस कमरेतून आपण वागतो आणि मग पोरग येते पिऊन, आणि त्याला म्हणाव पिऊन येऊ नको, तंबाखू खाऊ नको, आगाव नाद करू नको, तर कोणत्या तोंडानं म्हणाव। ते म्हणते मला शहाणपणा शिकू नका म्हणते तुम्ही। आता मला सांगा, जर एखादी आपली आवलाद आपल्याला जर असं म्हणत असेल, तर गणित त्याच चुकलंय की आपलं चुकलंय, कोणाच बापा, काही काही मुकेत बसतात, हातानं गणित बिघडवलेले असतात, आणि मग म्हणाव कोणाला सांगाव, कोणाला झाकली मूठ आहे, कोणाची लाखाची तर कोणाची 1.25 लाखाची तर कोणाची 5 लाखाची पण आहे, कारण अगोदर लय फुशारक्या मारलेले असतात लेकराबद्दल सोयरिकीसाठी। आमच्या पोरासारखा पोरगाच नाही, आमच्या पोरीसारखी पोरगीच नाही, गाई सारखीच पोरगी आहे,
आणि पोरगाय आमचा लय चांगला आहे, खालची मान वर घालत नाही, आणि संध्याकाळी पाहाव फक्त कोणीकडे मान करते ते आणि कुठं झोपते ते, बिचारे लोक लय सांगतात आम्हाला भंतीजी काय कराव। आता मी म्हणतो बाप्पा काय कराव, आम्ही तरी काय कराव, कारण तुम्ही एवढे वर्षे झाले त्याला जगवता, लहानाचं मोठं करता, स्वास्थ्य खराब झाला की स्वास्थ्य आणून देता, खायला पियाला सगळं देता, शिक्षण एक नंबरच्या शाळेत देता घालून, तर मग हे सगळं करत असताना संस्कार का नाही दिले? संस्कार कोण देईल? बाहेरचे लोक देतील की आपण द्यावे लागतात? संस्कार कोणाला द्यावे लागतात? मुलं कुणाकडे पाहून मोठी होतात? आणि मग आपल्या हाताने आपली कंदोरी करून घेण्यात काय अर्थ आहे? आणि एकदा साप निघून गेला की फरकांडीला मारण्यातही काही अर्थ उरत नाही। म्हणून मी रोज सांगतोय लोकांना, खूप मोठी संपत्ती कमविण्यापेक्षा योग्य संतती कमवा। एकदा यांच्यासाठी टाळ्या वाजवा, तुम्हाला सांगतो, हे जे श्रामनेर दिसत आहेत ना, हे काही यातले 3 महिन्याचे आहेत, 3 महिने झाले, त्यातूनही काही काही परमनंट होणार आहेत, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा। बघ, कोणी कोणी दारू पिऊन आलं होतं आमच्याकडे, कोणी कोणी तंबाखू सोबत घेऊन आलं होतं, पण आम्ही काय कच्च्या गुरुचे चेले नाही, आम्ही बॅगा चेक केले आल्यावर त्यांना सांगितलं बा आमच्याकडे मोबाईल चालत नाही, बाकीचं चालण्याचा तर काही विषयच नाही, कडक नियम आहे। तुम्ही आता वंदना ऐकली असेल, बघा वंदना ऐकली का तुम्ही? आपल्या देशात म्हणजे कोणाला नाव ठेवत नाही, वंदना घेतली पाहिजे, रोज विहारातही वंदना घेतली पाहिजे आणि घरी पण वंदना घेतली पाहिजे। त्या लेकरांसाठी सुद्धा गाळे वाजवा एकदा की जे लेकर आपले विहारात येतात आणि वंदना म्हणतात। तुम्ही आता आमच्या श्रामनेरांकडून वंदना ऐकली असेल, बघा एक शब्द असा मागे पुढे होत नव्हता, बघा बघितलं ऐकलं तुम्ही, एकदम एका सुरात वंदना शिकवलेली आहे बघा त्यांना। आपण सुद्धा थायलंडच्या भिक्षूंकडून जर वंदना कधी ऐकली असेल, थायलंडच्या लोकांची वंदना जर कधी ऐकली असेल, श्रीलंकेच्या लोकांची वंदना जर कधी ऐकली असेल, तर सुरेल स्वरात एका स्वरात वंदना होते, एकही शब्द असा मागे पुढे होत नाही, कोणी फार जोरजोरात म्हणत नाही, कोणी फार हळूही म्हणत नाही, ओठातल्या ओठात। तर वंदना ही श्रद्धेने म्हटल्या गेली पाहिजे, एकदम अंतर्मनातून आपण ती श्रद्धेने वंदना म्हणलो पाहिजे। तर म्हणून बघा आमच्या श्रामनेराने अत्यंत सुंदर प्रकारे वंदना पाठ केली, आपल्यालाही तशा प्रकारची शिस्त आणि वंदना आली पाहिजे, त्यासाठी लेकर विहारात पाठवले पाहिजे। पण लेकर विहारात जातील आणि मायबाप जर कधी ध्यानावर नसतील तर पुन्हा गणित बिघडते मग, कारण लेकर बरोबर होतील होतील आणि एक दिवस त्यांचा आदर्श असलेले मायबापच जर बिघडतील तर मग ते म्हणते बा विहारात जाऊन काही उपयोग नाही आपला, आपण चाललो पेरीत पेरीत धम्म, आणि मायबाप भलत्याच ठिकाणी जात असतील आणि भलतच काय काय करत असतील, तर घराचं गणित बिघडते। आणि त्यामुळे बाबासाहेबांनी आपल्याला जो हा धम्म दिला तो धम्म बघा आपण आचरणात आणला पाहिजे। बुद्धाचा धम्म हा आचरणिक आहे, तो केवळ वंदनेपुरता नाही आहे, केवळ ग्रंथ वाचण्यापुरता नाही आहे, तो केवळ ज्ञानी होत होण्यासाठी नाही आहे, तर बुद्धाचा धम्म कसा आहे? आचरणिक आहे। आपल्या म्हणजे काय म्हणू त्याला की आचरणातही असलं पाहिजे, आपण ज्ञानातही बसलो पाहिजे आणि आचरणातही बसलो पाहिजे। म्हणून तुम्हाला मी आता सांगितलं बघा, काही लोक देऊन जातात आणि काही लोक सोडून जातात, सोडून जाणारे 99% असतात आणि देऊन जाणारे तुमच्यापैकी फार म्हणजे तुमच्यासारखे फार कमी असतात। देऊन जाणारे म्हणजे काय? तर आपला आदर्श, आपली प्रेरणा, आपल्या चांगल्या आठवणी, आपलं शुद्ध आचरण, या जगाला जे देऊन जातील ते देऊन जाणाऱ्यांपैकी आहेत, जे दान देणारे आहेत, जे सील पालन करणारे आहेत, जे ध्यान करणारे आहेत, ते देऊन जाणारे आहेत। आणि सोडून जाणारे कोणते? तर माझं घर, माझी बायको, माझा नवरा, माझे पोर, माझी गाडी, माझा जॉब, माझी नोकरी, माझा पैसा, आणि माझं 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 म्हणते मी आणि माझं परिवार 10x10 खोलीत, बाल्या बाल्याची माय 10x10 खोलीत, आणि समाज गेला म्हणते चुलीत। असे जे लोक असतात ते सोडून जातात, देऊन जात नाहीत, चिपकू 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 राहतात त्या धनदौलतीला, मुलाबाळांना सगळ्या समाजासाठी वेळ देत नाहीत, आपली बुद्धिमत्ता खर्च करत नाहीत, विहारात जात नाहीत, जे जात असतील त्यांना नाव ठेवतात, त्यांना आडकाठी आणतात,
कोणी चांगलं करू लागलं तर त्यांना नाव ठेवतात. मी कोल्ह्याची गोष्ट सांगत असतो, कधी कधी तुम्ही ऐकली असेल तर. आता सांगतो एक दृष्टांत तुम्हाला. भगवान बुद्धाने सांगितलं की समाजामध्ये परिवर्तन घडवलं पाहिजे आणि परिवर्तन झालं पाहिजे, आपण स्वतःपासून त्याची सुरुवात केली पाहिजे. त्यासाठी तुम्ही आजूबाजूला जर पाहिलं तर बघा, लोक आपापल्या धर्म परंपरेचा सन्मान करतात. कोणाला कोणाला सांगायची गरज पडत नाही मंदिरात या, कोणाला सांगायची गरज पडत नाही मस्जिद मध्ये या, कोणाला सांगायची गरज पडत नाही चर्च मध्ये या, कोणाला सांगायची गरज पडत नाही गुरुद्वारात या. लोक परिवारासह लहान थोर मोठे शिकलेले अडाणी सगळे लोक श्रद्धा मनामध्ये बाळगून आपल्या धार्मिक स्थळी जातात. इकडं तर म्हणते बापा पॉम्पलेट मध्ये माझं नावच नाही म्हणते, मला निकमनं सांगितलंच नाही म्हणते, मला केला का फोन म्हणते, आम्ही का देत नाही का म्हणते, आम्ही 10 रुपये दिले होते ना, आमचं नाव घेतलं का म्हणते. इथून सुरुवात होते आपल्याकडे. लय गणित बिघडलं, तुम्ही नाही बापा, तुम्ही तर लय चांगले. पण समाजातले काही काही लोक खरंच असे आहेत की अहंकार आहे, इगो आहे, स्वार्थ आहे. माझं काय म्हणते तिथं गेल्यावर, मला टोपी दिली नाही म्हणते, मला आहेर दिला नाही म्हणते, मला फूल दिला नाही म्हणते, मला माईक दिला नाही म्हणते. मी म्हणतो बापा हे तरी क्षेत्र सोडाव. धार्मिक क्षेत्र राजकारणात 3-13 वाजवलेलेच आहेत, याच्यात तरी शुद्धता ठेवली पाहिजे होती. कारण तुम्ही इतर ठिकाणी जर पाहत असाल, भगवान बुद्ध म्हणाले दुश्मनाकडे जर चांगले गुण असतील तर ते आपण घेतले पाहिजे. फक्त दुश्मनाला नावत ठेवलं नाही पाहिजे, दुश्मनाकडे एखादा तरी चांगला गुण असेल तर तो घेतला आला पाहिजे आपल्याला. म्हणून आपल्या लोकांनी विहारात गेलं पाहिजे, बाबासाहेबांचं ऐकलं पाहिजे. हे सोन्याचे दिवस आपल्याला बाबासाहेबांमुळे प्राप्त झाले आणि त्या बाबासाहेबाच्या नावानं फक्त कार्यक्रमात जय भीमच करत असेल आणि बाबासाहेबांनी सांगितल्यानुसार वागत नसेल तो कोरडा जय भीम काही कामाचा नाही. ते तर कोणी घालते. आणि आता तर पहा ना, कालच आचारसंहिता लागली. कधी लागली निकम सर? कालच आचारसंहिता लागली. आता जे कधी न म्हणणारे जय भीम म्हणतील तुमच्याकडे येऊन, जय भीम ताई, जय भीम आई, जय भीम बाबा, लय मोठ्यानं हे असे पट्टे गळ्यात अडकू अडकू घेतील, निळ्या पट्ट्या, पंचरंगी पट्ट्या तुमची निळी लावून घेतील. कोणाला नाव ठेवत नाही आपण राजकारण्यांना, पण सांगतो कोरडा जय भीम काही कामाचा नाही. आणि 14 एप्रिलचा संध्याकाळचा काय पोटात टाकून घातलेला जय भीम, तर तो एकदमच कामातून गेलेला जय भीम. तो तर घालूच नाही जय भीम, कारण लायकीच नसते जय भीम म्हणायची. कारण बाबासाहेबांनी सांगितलंय त्याच्या विरुद्ध वागून जर जय भीम म्हणत असेल कोणी, खाऊन पिऊन काय 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 काय, तर जय भीम म्हणण्याच्या पात्रतेचे राहतील का ते लोक? त्यांनी जय भीम पण म्हणू नये. जय भीम म्हणताना आपल्याला आपलं मन म्हटलं पाहिजे गड्या, खरंच तू स्वाभिमानी आहेस बाबासाहेबांचं लेकरू, तू कोणाचं देणं घेणं म्हणजे कोणाचं देणं घेणं म्हणजे करत नाही, कोणाचं काही घेत नाही, कोणाला लुटत नाही, फसवत नाही, तू दारू पित नाही, तू काय माव खात नाही, गुटखा खात नाही, तू हिंसा करत नाही, तू चोरी करत नाही, तू व्याभिचार करत नाही, तू खोटं बोलत नाही, लबाडीनं वागत नाही, तू विहारात जातो, तुझा जय भीम स्वाभिमानाचा आहे असं आपल्या मनानं आपल्याला सांगितलं पाहिजे, तर तो जय भीम कामाचा नाही. तर फसवेगिरीचा जय भीम, लबाडीचा जय भीम, चोरीचा जय भीम, हिंसेचा जय भीम, व्याभिचार करून जय भीम, दारू पिऊन जय भीम, तो जय भीम म्हणणं खरं तर बाबासाहेबांचा अपमान आहे. आणि त्या तशा प्रकारचे आपण नसलो पाहिजे. एका शायरनं म्हटलेलं आहे, आपल्या कर सको तो अपनी वाणी में कुछ असर पैदा करो, रुख हवाओ का बदल दे वो हुनर पैदा करो, और तुम्हें सम्मान से जीना है अगर इस देश में तो हर घर में आंबेडकर पैदा करो, हर घर में आंबेडकर पैदा करो. आणि आंबेडकर काय असे जन्माला येणार नाहीत कुठून, आपल्याला तयार करावा लागेल आंबेडकर. जो स्वाभिमानी असेल तो आंबेडकर असेल, जो चारित्र्य संपन्न असेल, शीलवान असेल, गुणवान असेल, समाजाला जोडणारा असेल तो आंबेडकर असेल, समाजाला तोडणारा आणि नुसता जय भीम म्हणणारा आंबेडकरवादी कसा असू शकतो? समाजाला तोडत असेल, विहाराची भानगड वाढवत असेल, विहारात येणाऱ्यांना रोकत असेल, काम करणाऱ्यांना टोकत असेल, त्रास देत असेल, तो जय भीम आहे का? तर नाही आहे. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं बघा की या जीवनामध्ये स्वतःला चांगलं बनवता आलं पाहिजे आणि इतरांनाही प्रेरित करता आलं पाहिजे. फक्त स्वतः चांगलं बना म्हणाले नाही भगवान बुद्ध, तर आपल्या आचरणातून इतरांनाही प्रेरित केलं पाहिजे. आपण आपला स्वभाव असा असावा की लोक प्रेरित झाले पाहिजे, लोकांना वाटलं पाहिजे की आपला स्वभाव असा असला पाहिजे.
मी असं काम करेल, मी हे काम करून दाखवेल, त्यांच्यासारखं वागेल, त्यांच्यासारखं बनून दाखवेल, यासाठी भगवंताने सुद्धा सांगितलं आपण स्वतः आदर्श असलो पाहिजे, आपण सिलवान गुणवान असलो पाहिजे. आणि म्हणून बघा या आषाढ पौर्णिमेला सर्वत्र वर्षावासाची समाप्ती होत आहे. भगवान म्हणाले या जगामध्ये तीन प्रकारच्या स्वभावाची माणसं आहेत. किती प्रकारच्या? तीन प्रकारच्या स्वभावाची माणसं आहेत. एक आहे दगडावर रेष ओढतात. दगडावरच्या रेषा पाहिले का तुम्ही? लेण्यांमध्ये गेलेत का? वेरुळला वगैरे कधी गेले का? अजिंठा वेरुळला गेले की नाही? बापा जात्रा हा जवळच आहे. साऱ्या दुनियेचे लोक येतात, लाखो रुपये खर्च करून हे मुकत बसते. कधी गेलेत नाही तर खरंच गेले नाही तर मुकत बसले. पहा काही काही तर गेलं पाहिजे, नाही तर कमवायचंय कमवायचंय कमवायचं आणि बटन दबलं की गेले निघून. आणि जे कमवलं ते इथंच. भगवान म्हणाले कमवा पण आणि योग्य ठिकाणी खर्च पण करा. हे भगवंताचे शब्द आहे, बघा तुमच्या माहितीसाठी सांगतो. कमवलं पण पाहिजे आणि योग्य ठिकाणी खर्च पण केला पाहिजे. म्हणून लेण्यांमध्ये गेलो पाहिजे, लेण्या पाहिल्या पाहिजे, लेकरा बाळांना घेऊन गेलो पाहिजे, एखादा दिवस परिवारासाठी दिला पाहिजे. गरीब जरी असलो तरी चांगल्या चांगल्या ठिकाणी जात राहा, जेणेकरून लेकरांना सुद्धा प्रेरणा मिळेल, लोकांना लेकरांना आनंद वाटेल, आपल्यालाही वाटेल की मी काहीतरी चांगलं काम करतोय, चांगल्या ठिकाणी जातोय. म्हणून तुम्ही वेरुळला, अजिंठ्याला, नागपूरला, मुंबईला अनेक अनेक ठिकाणी गेलो पाहिजे. इथं पण आमच्याकडे येत राहा बापा, आम्ही इथंच राहतो. आता साजापूरला बुद्ध गयेचा बोधिवृक्ष लावला आपल्या साजापूरच्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीमध्ये. श्रावस्तीचा आनंद बोधिवृक्ष लावला आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीमध्ये. सुगत बोधी चैत्याचं निर्माण झालं. बघा लेणीमध्ये जसा चैत्य आहे असतो, अगदी हुबेहूब तसा चैत्य आमच्या निकाळजी साहेबांनी ठेकेदाराने आता तिथे बनवलेला आहे. बघा तुम्ही आता 20 तारखेला याल, पाहाल तर तुम्ही म्हणाल लेणीमध्येच आलो की काय, असा चैत्य तिथे बनवला. तर तिकडे पण येत राहा, जवळच आहात तुम्ही. दर रविवारी आमच्याकडे कार्यक्रम होत होते बघा, आणि आता या रविवारी तर मोठा कार्यक्रम आहे. कठीणची वरदानाचा कार्यक्रम आहे, वर्षावास समारोपाचा कार्यक्रम आहे. आणि म्हणून पहिला जो व्यक्ती आहे स्वभाववाला, तो आहे दगडावर मारणाऱ्या मारलेल्या रेषेसारखा. दुसरा जो स्वभाव सांगितला, तो स्वभाव सांगितला आपल्या रेतीवर मातीवर रेष मारलेला, रेखा मारलेला. आणि तिसरा स्वभाव सांगितला पाण्यावर रेष मारलेला. तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही सुज्ञ आहात, मोठे आहात आणि हुशार आहात. बापा तुम्ही काय कमी थोडी आहे? तुम्ही लय हुशार आहे. उगीच गाव सर्व सोडून इथं थोडी आले तुम्ही औरंगाबादला वाळूजला, नाही का? गाव करत 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 आले ट्रेननं, रेल्वेनं, बसनं, कशाने कशाने. म्हणून तुम्ही हुशारच आहे, हुशार आहे म्हणून तर राहिले इथं. आता तर घर भेटले सर्वांना हक्काचे, विहारही झालंय आपलं हक्काचं, पण आपल्या घराकडेच लक्ष ठेवू नये फक्त, तर विहाराकडे लक्ष ठेवावं आपलं. म्हणजे लक्ष ठेवा म्हणजे कसं? दुरूनच नाही, तिथं काय कमी जास्त आहे? साफसफाई करू शकतो का? जाऊन मूर्ती पुसू शकतो का? भगवंताची जाऊन बाबासाहेबांची मूर्ती फोटो साफसफाई करू शकतो का? विहारात जाऊन झाडू पोछा मारू शकतो का? आपण विहाराच्या भिंती साफ करू शकतो का? काही खराब झालंय का? झाडाला पाणी घालू का? आपण बोधिवृक्षाचा ओठा साफ करू का? त्याला सिमेंट बिमेंट लावू का? जरा काहीतरी तिथे जाऊन श्रमदान करू का? असा विचार ज्यांच्या मनात येईल तेच खरे बौद्ध. नाही तर मला चपाहन फुलवा, आमचंच भागलं पाहिजे, आमचाच बंगला चांगला झाला पाहिजे आणि विहार तसंच राहिलं पाहिजे. आमच्या घराला रंग दिला पाहिजे आम्ही आणि विहाराचा रंग तसाच राहिला पाहिजे. असा बारीक विचार, संकुचित विचार ठेवू नये. आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो बघा, भगवान म्हणाले परिवर्तनामध्ये हे तीन प्रकारचे स्वभाव आहेत. पहिला स्वभाव कोणता सांगितला? दगडावर मारलेल्या रेषेसारख्या स्वभावाचे लोक असतात, जन्माला येतात. आणि जन्माला आल्यापासून जे वाकडे राहतात तुम्ही नाही बापा, काही काहींची गोष्ट. लहानपणापासून तारुण्यात, मध्यम वयात, म्हातारपणात आणि बटन दबेपर्यंत वाकडे ते वाकडेच मरायला टेकले. पहा तुम्ही नाही, समजा कोणी तरी बदलतच नाही, वाकडाच स्वभाव. कुठं लग्नात जातील तर वाकडेत, मावतीत जातील तर वाकडेत, कुणा घरात जातील तर वाकडेत, विहारात जातील तर वाकडेत. वाकडं ते वाकडंच बघा, असं बिलकुल चांगलं चाललंय तिथंही वाकडे पण कसं येईल पाहतात. काही व्यवस्थित झालंय तिथं तोंड नाक मुरडतील. काय खराय म्हणतील त्या लोकांना? समितीवाल्या काय समजते बापा, सगळं त्यांनाच समजते. म्हणून तर वाकडे म्हणजे
आपले आठ नाव वाले नाही बरं बापा, नाही तर तुम्ही म्हणाल की वाकडे मला तर माहित आहे नाही, मी तर पहिल्यांदाच आलो आपल्या विहाराचं नाव लय ऐकून होतो. मी आनंद बुद्ध विहार आहे वडगावला, वडगावच आनंद बुद्ध विहार आहे, आनंद बुद्ध विहार आहे, पण मला काही माहित नव्हतं बा कुठे आहे. त्या दिवशी एकदा विचारलं बा कुठे आहे तर ते म्हणाले इथंच आहे. म्हटलं आपण जाऊ. निकम साहेबाला मी सुरुवातीपासून बोललो मी येतो 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 येतो, पण आमच्या तारखा वेटिंगवरच, आता पण डिसेंबर पर्यंत तारखा बुक आहे, तर काय करावं मग आता. तर म्हणून इकडे यायला उशीर झाला, बरोबर शेवटच्या पौर्णिमेला चालो, पण इथून पुढे मात्र बिलकुल आम्ही वेळात वेळ काढून पूर्ण वाळूज एरिया जो काही आहे जोगेश्वरी पंढरपूर हा पिंजून काढणार आहे. एकदा आमचे धम्म दौरे कमी झाले की पूर्ण एरियातल्या आपला पूर्ण एरिया एमआयडीसीचं त्याच्या विहाराची लिस्ट काढणार आहे. मी बोललो प्रकाश निकम साहेबांना आणि त्या विहारात जेवढे लोक सक्रिय असतील त्या सगळ्यांना घेऊन एका रविवारी किंवा एका शुक्रवारी एखादं कोणता तरी दिवस ठरवू आणि प्रत्येक वस्त्यातील विहारांमध्ये जाऊ, विहाराची पण साफसफाई करू आणि विहाराच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या डोक्याची साफसफाई करू, तर बदल होईल. नाही का? कारण भगवान म्हणाले वैर जिंकाव प्रेमाने युद्धाने वाढते युद्ध. जे प्रवाहात नाहीत त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करू, नाही आले तर त्यांना जय भीम करू आणि जे येतील त्यांच्या सोबत बाबासाहेबांचं धम्माचं काम करू. आणि म्हणून पहिला स्वभाव सांगितला की स्वतःमध्ये बदल करत नाहीत, म्हणजे अवगुण भरलेले आहेत की नाही, तर ते अवगुण तसेच भरलेले राहतात आणि शेवटपर्यंत जाताना ते तसेच जातात आणि म्हणून माणसाचे अंगठे बांधतात. बघा गेले असून पाहिलं का तुम्ही मड बघितलं की नाही एखाद, बघा तुम्ही त्या काय म्हणतात त्याला, ते तिरडी, तिरडी म्हणता, त्या तिरडीवर टाकतात की नाही तेव्हा अंगठे बांधतात बघा, म्हणजे उठून पळून जाऊ नये, आता इथंच बस बाप, इथंच झोप. हातही बांधतात बघा कोणा कोणाचे, हलू नको डुलू नको, तू वाकडा आहे परत उठून बसशील असा, तर तसा झोपूनच राह बापा तू तसा, म्हणून त्याला बांधून टाकतात शेवटी. आणि त्यामुळे बघा असा स्वभाव असते काही काहींचा, सुरुवातीला वाकडा, मध्ये वाकडा आणि शेवटी पण वाकडा, असे वाकडे लोक असतात दगडावर मारलेल्या रेषेसारखे. ते आपले भले करत नाहीत, आपल्या मुलाबाळांचे भले करत नाहीत आणि समाजाच्या भल्यासाठी वेळ देत नाहीत. आणि म्हणून पहिल्या प्रकारचे असे लोक समाजात आहेत. तुम्ही नाही बापा, तुम्ही चांगलेच आहे, पण काही काही स्त्रिया पण आणि पुरुष पण त्याच्यात मोडतात. असं काही नाही म्हणजे पुरुषांनाच म्हणतो आणि असंही काही नाही स्त्रियांनाच म्हणतो, तर सगळ्यांचीच गोष्ट, पण जे अशा स्वभावाचे आहेत त्यांच्याच बाबतीत. तर दुसरा कोणता स्वभाव सांगितला, मातीवर रेतीवर मारलेल्या रेषेसारखा. बघा तुम्ही, ती पण रेष काही काळापर्यंत राहते आणि नंतर त्याच्यावरून जनावरं माणसं गेले किंवा हवा सुटली की पुन्हा ती रेष म्हणजे पुसून निघते आणि जैसे थे होते. तर काही काही लोकांचे स्वभाव असेच असतात बघा, काही काळासाठी वाकडे राहतात, पण कोण्या चांगल्या व्यक्तीच्या चांगल्या वातावरणाच्या सहवासात गेले, विहारातल्या लोकांच्या सहवासात गेले, भंतेजींच्या सहवासात गेले, ध्यानाच्या सहवासात गेले, ध्यान करायला गेले, किंवा चांगल्या चांगल्या ठिकाणी गेले की जिथे मत परिवर्तन होते, मन परिवर्तन होते, अशा वातावरणात गेले की मग अगोदर जरी वाकडे होते पण नंतर सरळ होतात. मग नाही म्हणतात मला समजलं बापा, आम्हाला तसे लय फोन येतात रोज, भंतेजी हे काही माहीत नव्हतं आम्हाला, पण तुम्ही रोजच्या रोज गोळ्या घालता प्रवचनाच्या माध्यमातून आणि आम्हाला तुमच्या गोळ्या तुमचे इंजेक्शन लागू झाल्या आणि आता सगळं काही व्यवस्थित चाललंय म्हणते. आता भांडण वाद तंटा सगळं मिटलं आणि आम्ही स्वतःला रोखलं आणि स्वतःचे अवगुण आम्ही डिलीट मारले म्हणते, आता घरी व्यवस्थित चाललाय बघा. असे लय फोन मेसेज येतात, तर माणसानं असं दुसऱ्या रेषेसारखं तरी किमान राहावं. ठीक आहे, अगोदर कोणाच्या तरी सहवासात संपर्कात गेले म्हणून वाकडे होते, पण थोडं सावध राहिलं पाहिजे, डोक्याचा वापर केला पाहिजे. आपली गाडी कोणीकडे चालली याच्या बाबतीमध्ये आपण स्वतःची तपासणी पण केली पाहिजे, आणि जर गाडी चुकीच्या ठिकाणी जात असेल तर आपण ती गाडी चुकीच्या ठिकाणावरून चांगल्या ठिकाणी आणली पाहिजे आणि स्वतःला सरळ बनवलं पाहिजे, नाही तर पहिल्या गणितासारखं वाकडं गणित होते आणि मग पोरं म्हणतात तुम्ही वाकडेच आहे म्हणतात, कोणी म्हणते तुम्ही वाकडेच आहे, आणि मग एक वेळ येते आपल्याला कोणीच विचारत नाही आणि मग एकट्यानंच जावं लागते कुठेही बी, आणि कोणी आपल्याला पुसत नाही विचारत नाही. म्हणून दुसरा स्वभाव जो आहे
तो रेतीवर मातीवर मारलेल्या रेषासारखे लोक असतात. काही काळासाठी कुणाच्या तरी चुकीच्या लोकांच्या सहवासात गेल्यामुळे ते बिघडलेले असतात, वाकडे झालेले असतात, चुकीच्या स्वभावाचे असतात. पण चांगला सहवास लाभला की ते लोक बदलतात. खरे तेच लोक की चांगला सहवास लाभल्यावर बदलले पाहिजे, नाही तर त्यातही असे होते कधी कधी जशी एखादी चमच पळी भाजी मध्ये राहते पूर्ण वेळ, वरणात राहते पूर्ण वेळ, पण त्या भाजीची वरणाची चव त्या पळीला चमच्याला नसते. विहार जवळच आहे, रोज वंदनही सुरू आहे, नरड खरडू खरडू ग्रंथही वाचन सुरू आहे, भोंग्यावर ऐकायला येते, पण ते आपल्यासाठी नाही म्हणते, ते त्यांच्याच साठी आहे म्हणते, ते त्यांचंच काम आहे. असं होते, तुम्ही नसाल म्हणत असं बापा, पण असं होते कधी कधी तलावाजवळ राहायचं आणि पाण्यापासून वंचित राहायचं. काय अर्थ त्याला? भगवंताच्या काळात सुद्धा असं होत होतं, आजही तसं होते आणि उद्याही असं होते, कारण या तीनही स्वभावाचे लोक तीनही काळात राहतात. बाबासाहेबांच्या काळातही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. म्हणून हा दुसऱ्या प्रकारचा स्वभाव जो आहे, भगवान म्हणाले सहवासामुळे आपण बदललो पाहिजे, चांगले झालो पाहिजे. महामंगल सूत्रात असे वनाच बालानंग म्हणाले भगवान बुद्ध, मूर्खांची संगती करू नका, चांगल्या लोकांची संगती करा. धार्मिक सिलवान गुणवान सज्जन चारित्र्य संपन्न लोकांची संगत धरा तुम्ही, तुम्हाला चांगला मार्ग मिळेल. म्हणून हा दुसरा स्वभाव आपण लक्षात ठेवावा. तिसरा आणि शेवटचा स्वभाव भगवंताने सांगितला की पाण्यावर जर रेष मारली ना तर तिथे घाव राहते का? तसाच बघितलं का तुम्ही? आम्ही लहान होतो पाण्यावर असा दगड मारायचो बघ, असं एखादा दगड घ्यायचो, तो दगड असा पाण्यावर मारायचो असं, तर ते चार पाच सहा ठिकाणी असा बुडू 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 वरती जायचा बघा. आता तुम्ही केलं की नाही माहित नाही बापा, नाही तर तुम्हाला वाटायचं काय भलत सांगते का काय. तर लहानपणी खेळाचा म्हणजे भाग होता तो, म्हणजे तलाव बिलाव असं काही असेल की नाही, तिथं पाणी साचलंय तर असा दगड घ्यायचो आम्ही आणि त्या पाण्यावर असा सपाट मारायचो सवान एकदम. तर सवान मारला तो दगड एका ठिकाणी लागायचा, पुन्हा वरती उचकायचा, पुन्हा लागायचा, पुन्हा वरती उचकायचा, पुन्हा लागायचा. पाण्यात जेव्हा दगड लागते, पाण्यात जेव्हा काठी मारली जाते, तेव्हा तात्पुरत्या स्वरूपात पाणी असं होते आणि लगेचच काही क्षणात पुन्हा जैसे थे होते. भगवान म्हणाले या जगात जे बुद्ध असतात, जे अरहंत असतात, जे सन्मार्गावर प्रतिष्ठित झालेले असतात, जे श्रोतापन्न असतात, सकृतागामी असतात, अनागामी असतात आणि अरहंत असतात, जे महापुरुष असतात, जे संत असतात, ते पाण्यावर ओढलेल्या रेषेसारख्या स्वभावाचे असतात आणि मनुष्यांना तसं बनता आलं पाहिजे या जन्मामध्ये, तर जीवनाचं सार्थक झालं, अन्यथा जीवन वाया गेलं म्हणून समजा म्हणाले भगवान बुद्ध. समजलं तुम्हाला? भगवान काय म्हणाले? पाण्यावर मारलेल्या रेषेसारखा स्वभाव असला पाहिजे. काही जरी झालं तर आपल्यामध्ये समजूतदारपणा असला पाहिजे, आपल्यामध्ये क्षांती पारमिता असली पाहिजे, सहनशीलता असली पाहिजे, समजूतदारपणा असला पाहिजे. राग द्वेष लोभ याच्या गाठी मारून ठेवणाऱ्यांपैकी आपण नसलो पाहिजे. आपल्या वाट्याला जरी कोणताही काही भाग आला तरी आपण स्वतःला सावरणाऱ्यांपैकी असलो पाहिजे. जरी आपल्या वाट्याला दुःख आलं तरी आपण दुसऱ्याला दुःख देणाऱ्यांपैकी नसलो पाहिजे. हे भगवंताचं वचन आहे. म्हणून तीन प्रकारच्या स्वभावाचे लोक आहेत आणि वर्षावासाच्या कालखंडामध्ये ग्रंथ वाचनाच्या निमित्ताने जी लोक विहारात येत असतात किंवा जी स्वतः ग्रंथ वाचत असतात किंवा विहारात भिक्षू असतील किंवा भिक्षू इतरांना उपदेश करत असतील किंवा जे लोक भिक्षूंचा उपदेश ऐकत असतील त्यांनी आपल्याला स्वतःला एक तर दुसऱ्या रेषेसारखं मातीवर किंवा पाण्यावर मातीवर किंवा रेतीवर मारलेल्या किंवा मग पाण्यावर मारलेल्या रेषेसारखं बनवलं पाहिजे. हे तुम्ही ध्यानात ठेवावं, कारण बाबासाहेबांनी आपल्यात परिवर्तन व्हावं, मन निर्मळ व्हावं, आपली वाणी निर्मळ ठेवता यावी, आपलं शरीर निर्मळ ठेवता यावं म्हणून बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म दिला. बाबासाहेबांनी काही फॉर्मॅलिटी केलेली नाही आहे, म्हणजे बाबासाहेबांनी असंच नको म्हणून दिलेला नाही आहे. तर आपल्या आचारा विचारांमध्ये बदल झाला पाहिजे, आपल्या वस्त्या सुधारल्या पाहिजे, आपण शरीर पण स्वच्छ केलं पाहिजे, मन पण स्वच्छ केलं पाहिजे, यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाचा धम्म दिला आणि त्या बुद्ध धम्माचं आपण आचरण करू शकलो पाहिजे. जर आपण आचरण करू शकलो तरच स्वतःचं इतरांचं भलं करू शकतो. आणि म्हणून जाता जाता बघा, तुम्हाला एक छोटासा दृष्टांत सांगतो, अधिक बोलत नाही बापा, तुम्ही जेवायचे बाकी आहात.
काही काहीच्या मनात वाटते बाकी हो ना हो, पण जेवण झालं पाहिजे, तुम्हाला नसेल वाटत तुम्ही लय चांगले, पण आपल्या पिढ्यान पिढ्या उपाशीच राहिलेली आहे। तुमच्या माहितीसाठी सांगतो, आज पंच पकवानाचं जेवण रोज खाऊ शकतो आपण, पुऱ्या रोज खाऊ शकतो, पूर्णाच्या पोळ्या रोज खाऊ शकतो, तूप रोज खाऊ शकतो, सोन्याच्या ताटात जेवण रोज करू शकतो, एवढं सर्व काही बाबासाहेबांनी आपल्याला दिलंय, म्हणून फक्त पंक्ती उठतील केव्हा या विचारात आपल्या माणसांनी राहता कामा नये। कारण पोटाच्या खुराकापेक्षा, पोटाच्या भोजनापेक्षा, भूकेपेक्षा आपल्या मनाची, हृदयाची भूक, बुद्धीची भूक अत्यंत महत्वाची आहे। बाबासाहेब उपाशी पोटी राहायचे आणि राहिले, पण समाजाचं त्यांनी कल्याण करून गेले, आपल्याही मनात तोच विचार असला पाहिजे। आणि म्हणून मी तुम्हाला जाता जाता एक छोटासा दृष्टांत सांगतो। बघा, मनुष्याला आपली बुद्धी वापरता आली पाहिजे, मनुष्याला हृदय चांगलं असलं पाहिजे, हृदय निर्मळ असलं पाहिजे। ज्यांच्याकडे जे असते ते जगाला वाटू शकतात, आपल्याकडे जे आहे आपण ते जगाला वाटत असतो। आपण चांगल्या स्वभावाचे असेल तर आपण जगाला चांगला स्वभाव वाटतो, आपल्याकडे स्वभाव चांगला नसेल तर आपण जगाला तेच वाटतो। बघा तुम्ही कोणत्याही बाबतीमध्ये। आणि म्हणून एकदा हा दृष्टांत अनेक वेळा मी सांगितला, तुम्हालाही सांगतो, कारण आता सध्या निवडणुकीचं वातावरण आहे आणि हा दृष्टांत निवडणुकीसाठी पण महत्वाचा आहे, प्रेरणादायी, आणि घराधारात राहणाऱ्या संसारिक लोकांसाठी सुद्धा अत्यंत प्रेरणादायी आहे। तरी एकदा जंगलामध्ये एक सिंह राहत होता, पण तो सिंह थकला होता वयोमानानुसार, त्याचं वय झालं होतं। आता थकते कोणी पण असं काही नाही की थकत नाही, भंतेजी पण थकते, सिंह पण थकते, मोठी मोठी माणसं थकतात, कोणी पण थकते, कारण मर्यादा असते, एक कॅपॅसिटी असते प्रत्येक गोष्टीची। आणि त्यामुळे सिंह माथारा झाला होता, सिंह माथारा झाला हे एका कोल्ह्यानं हेरलं, हेरणं समजते का तुम्हाला? बापा तुम्ही हुशार आहे तुम्ही। तर बघा, एका कोल्ह्यानं हे हेरलं की जंगलाचा राजा असलेला सिंह माथारा झालाय, तर आपण आता चतुराईनं त्याच्या जवळ गेलो पाहिजे, आपला पोटा पाण्याचा प्रश्न सुटेल आणि सिंहाच्या सोबत राहायला भेटेल तर आपली इज्जतही वाढेल, किंमतही वाढेल। म्हणून एक कोल्हा त्या सिंहाकडे गेला, सिंह जंगलाचा राजा होता, सिंहाला तो कोलोबा म्हणे, महाराज माझ्या मनात एक इच्छा आहे, जर आपली परवानगी असेल तर मी बोलून दाखवू का? आता बोधकथ आहे लक्षात ठेवा, नाही तर तुम्ही म्हणाल बापा कोल्हा आहे बोलते का आणि सिंह आहे बोलते का? त्या कथेच म्हणजे टायटलच असते बोधकथा, म्हणजे बोध घेण्यासाठीची कथा, त्याला दृष्टांत पण म्हणतात। तर कोलोबा म्हणे राजाला, सिंहाला, महाराज मी मरेपर्यंत आपली सेवा करावी अशी माझी इच्छा आहे। आता कोणालाही जर नोकर भेटत असेल, कार्यकर्ता भेटत असेल फुकटचा शतरंजा उचलायला, तर नको कोणाला आहे, कोणाला वाटेल का? कोणालाही वाटते बघा, आपल्याला नोकर भेटावा, सेवक भेटावा, कोणालाही वाटते। आणि मग त्या सिंहाला पण वाटलं की बा, कोल्हा जर म्हणत असेल की मी शेवटपर्यंत सेवा करतो, तर कोल्हा सिंह म्हणे त्याला कोणती सेवा करतो? तर कोल्हा म्हणे महाराज आता तुम्ही थकलेले आहात, तुम्हाला जास्त काय धावता येत नाही, पळता येत नाही शिकारीच्या मागे, शिकार तुमच्या हाती लागत नाही, तर मी काय करीत राहील, मी तुमच्या जवळच राहील, शिकार चालून आली की मी तुम्हाला सांगत राहील, आणि शिकारी मी घेऊनही येत राहील, आणि तुम्ही मग त्या शिकारीवर जवळ आल्यावर झडप मारायची। सिंह राजा होता, माथारा झाला होता, कमजोर झाला होता, म्हणे हे बरं आहे म्हणे, गणित चांगली आयडिया आहे म्हणे, काही हरकत नाही, तू राहू शकतो, सेवा करू शकतो। मग नित्यक्रम त्यांचा चालला, कोल्हा जायचा एका प्राण्याकडे, त्याला काही लाडी गोडी लावायचा, चला म्हणायचा तिकडे राजाने बोलवलंय तुम्हाला, सिंहाने, आणि त्या प्राण्यांना वाटायचं अच्छा मला बोलवलंय, आता आहे तसंच वाटते बघा तुम्हाला, नाही बापा पण वाटते असं। तर मग असं करता करता एका एका प्राण्याला घेऊन जायचा गोडी गुलाबीनं, आणि शिकार त्या प्राण्याची शिकार व्हायची मग सिंहाकडून। असं करता करता जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना लक्षात आलं की कोल्हा चतुर आहे, आपल्यातल्या एका एका प्राण्याला तो सिंहाकडे घेऊन चालला आहे आणि त्यांचा खात्मा होत आहे।
ते मरत आहेत, खाल्ल्या जात आहेत, तर म्हणून त्याच्यासोबत कोणी राहत नव्हतं मग आता कोल्ह्याच. पण हा जरा परेशान झाला आणि हा भेटला गाढवाला. एक गाढवा आलं त्याच्या ग्रीपमध्ये. गाढवाला म्हणे, गाढव दादा. ते म्हणे, काय कोल्हे दादा? राजानं निरोप पाठवला म्हणे. आता गाढवलेच खुश झालं बापा. अगोदरच गाढव, काय निरोप पाठवला म्हणे? तर म्हणे, बा राजानं मला बोलून दाखवलं की एका दिवसासाठी तुला जंगलाचा राजा करायचं. याचं होत नव्हतं तेवढं छातीनं पोट फुगलं गाढवाचं. गाढव ते गाढव बापा, माणसाला कळत नाही, गाढवाला काय कळेल. हे फुगलं असं टम, याला वाटलं मीन राजा. हे स्वप्न बघायला यानं सुरुवात केली आणि स्वप्नात गेले माणसं असे रिकाम्या, धनकन खाली आदळतात बघा. म्हणून रिकामे स्वप्न पाहू नये, जरा हिताचे कामाचे स्वप्न पाहाव, रिकामे स्वप्न पाहू नये. तर म्हणून मग गाढवाला तयार केलं कोल्ह्यानं. कोल्हा तयार झाला, पण जाता जाता गाढवाच्या मनात विचार आला की कोल्हा खोटं तर बोलत नसेल, काय भरोसा याचा. पण आपण मग सावध राहिलो पाहिजे. तर सावध राहून तो गेला. मग सिंहाच्या जवळपास गेला तर याला माहीत होतं पक्क की जर सिंहानं झडप मारली तर आपलं काही खरं नाही, आपण सावध राहिलेलं बरं. म्हणून मग कोल्हा त्याला म्हणला, जवळपास गेल्यावर तू इथेच थांब, मी राजाला बोलून आणतो. राजाला खरंच बोलून आणायला गेला कोल्हा. गाढव इकडं तोंड करून उभा होता उलट्या दिशेला. सिंह आला नेहमीप्रमाणे आणि सिंहानं मारली झडप. त्याचा गुणधर्म आहे तो झडप मारण्याचा. सिंहानं झडप मारली की हे सावधच होत. हे धूम ठोकली यानं, सिंहाची झडप नेमकी गर्दन याला पकडते ना, गर्दनला नरडीचाच घोट घेते बघा. सिंह वाघ तुम्ही जर कधी पाहिला असेल, इथंच पकडते बरोबर ते. आणि इथं पकडल्यावर माणूस काहीच करू शकत नाही, कोणताच प्राणी. तर सिंहाची झडप बसलीच नाही, कारण तो माथारा झाला होता. नेमकी त्याच्या हातात गाढवाचे कान आले आणि दोन्ही कान ओरबडले, त्यानंतर तुटले. गाढव पुढण कोल्हा त्याच्या पाठीमाग दूरपर्यंत धूम ठोकली. गेलं 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 कोल्हा म्हणे, गाढव दादा थांब तर जरा माझं ऐकून तर घे. गाढव म्हणे, काय ऐकू तुझं? ऐकून तर आलो होतो, माझे कान तुटले ना. अरे पण तू माझं ऐकून तर घे, कान का तोडले ते तर विचार. तुला जीवे मारलं का? मग या गाढवाला वाटलं, बा खरंच गड्या मला जीवे नाही मारलं. सिंह जीव मारू शकत होता पण मला नाही मारलं. तर म्हणे, कान कशासाठी तोडले मग? तर कोल्हा म्हणे, पाय ऐकून घे जरा. तुम्ही सांग बापा, तुला बनवायचंय म्हणे राजा. राजा बनवण्यासाठी तुला मुकुट चढवावं लागेल की नाही? गाढव म्हणे, हो गड. मग मुकुट चढवताना कानामध्ये येतील की नाही? म्हणे, हो गड्या. अहो म्हणून कान तोडले. तुला जर मारायचं असता तर नरडीचा घोट नसता घेतला काय? गाढव ते गाढवच बापा म्हणे, खरं आहे म्हणे तुझं. मग आता पुढे काय? तर कोल्हा म्हणे, चल पुन्हा चर्चा झाली पाहिजे ना. निघालं गाढव पुन्हा परत सिंहाकडे. पुन्हा जाता जाता मनात विचार आला, अजून झडप मारली आणि जीव घेतला तर काय करा, जरा सावधपणे गेलो पाहिजे. हे पुन्हा गेले खरं, पण एकदम अलर्ट राहिलास. झडप मारते की काय, झडप मारते काय. आणि सिंहाला बोलवायला कोल्हा गेला. पुन्हा सिंह आला आणि सिंहानं आता हे भुकेलं होत, भुकेजून गेला होता सिंह, माथारा झाला होता. याला वाटलं बा सापडते की नाही, सापडते की नाही. पुन्हा झडप मारली, पोटात काहीच नव्हतं, ताकदच उरली नव्हती. ही दुसरी झडप बसली आणि सिंहाच्या हातात लागली गाढवाची शेपटी. शेपटी तुटली, गाढव पुढण पुन्हा कोल्हा मागे. धूम ठोकली, दूर पर्यंत गेला. पुन्हा कोल्हा गाढवाला म्हणे, अरे थांब थांब गाढव दादा. ते गाढव म्हणे, तुझं काही ऐकणं खरं नाही म्हणे, तू मला फसवू लागला. पुन्हा कोल्हा म्हणे, ऐकून तर घे. अरे काय सांगतो म्हणे मला, ऐकून तर घे, ऐकून तर घे. कोल्हा म्हणे, ऐकून तर घे तू, शेपटीच का तोडली सांग म्हणे बापा. तर मग थांबलं ते आणि विचारते पुन्हा का. तर कोल्हा म्हणे, पाय तुला राजा बनवायचा आहे. ते म्हणे, मी ऐकलं बापा, पुढचं सांग. हे तर समजलं मला राजा बनवणार आहे की नाही ते, पुढचं सांग. शेपटी कशासाठी तोडली? ते म्हणे, शेपटी यासाठी तोडली,
राजा बनविल्यावर तुला सिंहासनावर बसावं लागेल की नाही? ते म्हणे हो। मग शेपटी आडवी येईल की नाही, डिस्टर्ब करेल की नाही? ते म्हणे हो गड्या। आणि म्हणून शेपटी तोडली, तुझ्या नरडीचा घोट नसता काय घेतला? गाढवती गाढवच बापा, हो म्हणे खरंच आहे तुमचं। ते म्हणे मग आता चला म्हणे चर्चा करण्यासाठी, चर्चा झाली पाहिजे हो, चर्चा झाल्याशिवाय बाकीच्या गोष्टी कशा होतील। निघालं गाढव पुन्हा, तर गाढव पुन्हा निघालं आणि गाढवाला वाटलं बा आता याचं म्हणणं खरंच आहे, दोनदाही जाऊन माझ्या नरडीचा घोट जर घेतला नाही तर मला काय सिंह राजा आता मारणार नाही। म्हणून गाढव आता वाटलं गाढवाला विश्वास बसला आणि गाढव गेलं बिंदास्त असं समोरून। आता काय रे, त्यानं टर्न घेतला नव्हता, उलट थांबलं नाही, आता बरोबर फेस टू फेस। पाहूच म्हणे चर्चा काय करते बापा, राजात बनवणार आहे, सिंहासनावर बसवायचं म्हणून शेपटी तोडली आणि मुकुट डोक्यात घालायचा म्हणून कान तोडले, आता काही राहिलं नाही तस। तर आता पाहू म्हणे चर्चा करून। तर गेलं बा हे समोरासमोर, सिंहाला लयच भूक लागली होती। या कोल्ह्यानं त्याला समजून सांगितलं तर राजाला, काय महाराज तुम्ही, तुम्हाला समजत कसं नाही, एवढ्या मेहनतीनं मी धरून आणलं, एकदा आणलं दोनदा आणलं, तुम्ही दमत धरत नाही, जरा नियम धरा, जरा विचार करा, जरा काहीतरी बिलकुल प्लॅन करा, असे कसे राजे तुम्ही? ते सिंह खजील झाला। आणि यावेळेस खरंच त्या सिंहाने पण पूर्ण अशी प्लॅनिंग केली, अभी तो पकड नाही आहे इसको। आणि बरोबर मग गाढव तोपर्यंत विश्वास संपादन झाला होता याचा, आणि हे गेलं सिंहाच्या समोर बोला म्हणे महाराज। बोला काय महाराज, महाराजानं बरोबर त्याच्या नरडीचा घोटच घेतला आणि जागेवर धारा तीर्थ पडलं गाढव, आणि ते गुफेच्या दूर होत। आणि मग कोल्ह्याला सिंह म्हणाला की कोल्ह्या, आता शिकार तर केली, माझ्या पोटात काही त्राण नाही म्हणून ताकद उरली नाही, मी आता गुफेत जातो आणि बसतो, तोपर्यंत तू या गाढवाचा मेंदू आणि हृदय काळीच तेवढं घेऊन ये, बाकीचं तुला काय पोटभर खायचं ते खाय। बोला म्हणे जमलं म्हणे, मला लय भूक लागलेली आहे। आणि सिंह राजा गेला गुफेत, कोल्ह्यानं मेंदूही खाऊन घेतला। त्यानं विचार केला बा हे राजा आहे, नेहमी मेंदू खातो म्हणते, हृदय खातो म्हणते, काळीच खातो म्हणते, एक दिवस मलाच खाऊन पाहू दे म्हणते। तर गाढवाला त्या कोल्ह्याला भूक लागली होती, त्यानंच खाऊन गेलं घेतलं आणि बाकीचं मांस घेऊन गेला तो। सिंहानं त्याच्याकडे पाहिलं, ते म्हणे मेंदू कुठं आहे गाढवाचा, हृदय कुठे आहे म्हणे गाढवाचं, काळीच कुठे आहे म्हणे गाढवाच। या कोल्ह्यानं त्यालाच येड्यात काढलं, कोणाला, सिंहालाच वेड्यात काढलं। सिंहाला म्हणे महाराज, मला वाटलं तुम्ही पण लई हुशार असाल। ते म्हणे काय झालं, तुम्ही जंगलाचे राजे, तुम्ही बुद्धीला थोडा तरी ताण दिला पाहिजे होता की जे गाढव तुमच्याकडे एकदा कान तुटल्यावर पुन्हा डबल आलं, डबल आल्यावर शेपटी तुटली तर पुन्हा तिसऱ्यांदा आलं, ज्याला एकदा आल्यावर कळत नाही, दोनदा आल्यावर कळत नाही, ते तिसऱ्यांदा जर येऊ शकते तर अशा गाढवाला मेंदून हृदय काळी असेल तरी काय। बापा तुम्ही तर लय हुशार, तर म्हटलं की तपेलं म्हणून बरोबर समजलं तुम्हाला, आता सांगायची गरजच नाही या कथेत काय सांगितलंय ते। आणि म्हणून प्रत्येकाने आपला मेंदू आहे हे लक्षात ठेवावं, आपणही मेंदूवाले आहोत, आपल्याला हृदय आहे, आपण हे पण लक्षात ठेवा की आपण हृदयवाले आहोत, आपल्याला काळीज आहे, आपण काळीजवाले आहोत, हे पण लक्षात ठेवावं। आणि या जीवनात वावरताना मेंदूचा वापर करावा। बाबासाहेब म्हणाले, तुमची सदसद विवेक बुद्धी तुम्ही वापरली पाहिजे, काय योग्य आहे काय अयोग्य आहे, चांगलं काय वाईट काय, विहारात जाणं चांगलं की घरीच दारू पिऊ पिऊ तंबाखू खाऊ खाऊ बायको सोबत आणि लेकरांना बिघडवणं चांगलं आहे, याच्यातला फरक तुम्हाला समजला पाहिजे। म्हणून समाजासाठी वेळ दिला पाहिजे, समाजासाठी बुद्धिमत्ता खर्च केली पाहिजे, समाजासाठी पैसा खर्च केला पाहिजे। फुकट परिवर्तन होत नाही, तुमच्या माहितीसाठी सांगतो, फुकट परिवर्तन होत नाही,
फुकट परिवर्तन झालं असतं तर लय लोकांनी परिवर्तन केलं असतं. फुकट कसं परिवर्तन होईल? तर म्हणून आपल्याला आपली बुद्धिमत्ता खर्च करावी लागेल, आपल्याला वेळ द्यावा लागेल, तरुणांनाही वेळ द्यावा लागेल. माझे तरुण बांधव आता एकदा बसलेत इथं प्रवचन ऐकत, विशेष म्हणजे एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा बापा. हे कधी कधी तुम्ही नाही बापा, तुम्ही लय चांगले, पण हे कधी कधी 365 दिवसातून एकच दिवस दिसतात, आणि ते बी संध्याकाळीच, आणि ते काहीतरी टाकून, आणि मग म्हणते जय भीम करता इकडून गाडी हे म्हणते, मी वर्गणी दिली म्हणते तिकडून गाडी हे म्हणते, आणि थांबव म्हणते इथं नाचू दे, बाकीचं काही प्रबोधन झालं न झालं काही देणं घेणं नाही म्हणते, डीजेला किती पैसे लागू दे, डीजे लावला पाहिजे नाही तर तुम्ही पैसे खाले म्हणून सांगतो म्हणते. तुम्ही नाही बापा असे, तुम्ही लय चांगले, तुम्ही तर बसले प्रवचन ऐकायला, पण समाजातले बहुसंख्य तरुण आज वाया चाललेले आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कोणाचंही कौतुक करत नाही आपण, पण तुम्ही ब्राह्मणांच्या मुलांकडे पहा, आपली लोक नाव ठेवतात पण त्यांच्या मुलांकडे पहा, त्यांच्या मुलींकडे पहा. इवन धार्मिक जर विचार केला तर मुस्लिमांच्या मुलांकडे मुलींकडे पहा, आपण टीका करत नाही कोणावर, शिखांच्या मुलांकडे मुलींकडे पहा, निर्व्यसनी मुलं तुम्हाला पाहायला भेटतील, कितीतरी त्यांचे घरं निर्व्यसनी पाहायला मिळतील तुम्हाला, बिलकुल कोणाच्या आदात नाही मदत नाही, आपली आपली धार्मिकता, आपली आपली आरती, आपलं मंदिर, आपलं धार्मिक स्थळ आहे, आणि तिथे जाऊन आपली धार्मिकता व्यक्त करतात, परंतु भांडण वाद विवाद तंटा असा करत नाहीत. बघा आपल्या लोकांनी खरं तर त्यांच्याकडून शिकायला पाहिजे. एक तर दारू पिल्यामुळे संसाराच्या संसार उद्ध्वस्त होतात. भगवान बुद्धांनी आपल्या श्रुगाल नावाच्या तरुणाला उपदेश केला होता आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनल वरती, आहे बघा, दारूमुळे होणारे नुकसान, तंबाखू खाल्ल्यामुळे होणारे नुकसान. एका मुलाने त्याच्या बापाची कैफियत मांडली त्याच्या आईच्या समोर माझ्याकडे येऊन एकदा, भंतेजी म्हणे मी आता तरुण झालोय, माझ्या बापाचा बाप म्हणजे माझा आजोबा श्रीमंत होता, त्याने कमवलेल्या धन दौलतीवर आयुष्य केली माझ्या वडिलांनी, आणि माझ्या आजोबामुळे माझा बाप वायाला गेला. म्हणे तो मुलगा सांगत होता तुमच्या माहितीसाठी, आपला मुलगा, माझा बाप माझ्या आजोबामुळे वायाला गेला, माझ्या आजोबाने प्रमाणापेक्षा जास्त लाड केला. म्हणे भगवान बुद्धांनी सांगितलं मायबापांनी मुलांचा लाड नक्कीच करावा, पण त्या लाडाची मर्यादा असावी, आपल्या हातांना आपले मुलं बिघडणार नाहीत याची खबरदारी बाळगली पाहिजे, कारण लाडाने लोक लेकर वेडे होऊ शकतात, आणि एकदा वेडे झाले की आईलाही ऐकत नाही आणि बापालाही ऐकत नाही आणि घरातल्या कोणालाच ऐकत नाही, आणि तेव्हा जर त्याचं लग्न झालं असेल तर ती बिचारी भगिनी बारीक तोंड करते, लाचार होते, आणि ते घराचं गणित सगळं बिघडते. बघा असे कितीतरी घर आहेत बापाच्या दारूमुळे तंबाखामुळे वनवासी झालेल्या भगिनी स्त्रिया कितीतरी आया. मी नेहमी सांगतो मागे एक आई माझ्याकडे आली, तिचा पोरगा एकुलता एक मुलगा, दारू पिऊन त्या आईला पण मारतो, आहे तो जिवंत आता, ती आई प्रवचन ऐकते, ते बाबा प्रवचन ऐकतात आपले, पण मुलगा वायाला गेला. भंतेजी म्हणते तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर, आमच्या चुका झाल्या, आता त्याचा पश्चाताप होतो म्हणते आम्हाला. काय म्हणे माहित ती आई बाबा माझ्याकडे येऊन एक दिवस, येणाकराला मैत्री विहारात होतो मी, भंतेजी म्हणे प्रचंड असं टाहो फोडून रडत होती ती आई, बाबा पण रडत होते, आणि ते म्हणत होते भंतेजी तुम्ही सांगता ते अगदी खरं आहे, मुलं बिघडवण्यामध्ये बिघडण्यामध्ये आई वडिलांची इच्छा तर नसते, पण आई वडिलांच्याच काही कारणांमुळे वागण्यामुळे मुलं बिघडत 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 जातात, आणि मग कधी गाडी बिघडली एकदा की पुन्हा रुळावर यायला वेळ होते. माझा एकुलता एक मुलगा, लेकरू बाळ होत नव्हतं म्हणे, मला दोन चार मुली झाल्या, आणि तेव्हा मी अडाणी आहे म्हणे, तर काय काय केलं मुलगा होण्यासाठी, मुलगा झाला तर मी त्याच्या वजनाच्या भारोभार साखर वाटली, लोकांना आनंद व्यक्त केला लोकांकडे, परंतु आज तोच मुलगा त्याचं लग्न लावून दिलं थाटामाटात, त्याला दोन लेकरं आहेत म्हणे, बायकोला रोज मारतो, अरवाच्या भाषेमध्ये शिवीगाळ करतो, बायकोला माहेरी हकलून देतो, आमच्या सुनबाईची काही तक्रार नाही म्हणे, तिच्यासारखी कुणालाही सुनबाई भेटावी एवढी चांगली सुनबाई आहे म्हणे आमची, परंतु माझा मुलगा एवढा बेशरम आहे म्हणे, एवढा वाईट आहे, एवढा मूर्ख आहे की तो बायकोला तर मारझोड करतोच करतो,
जवान होत आली पोरगी त्याचीच स्वतःची, तिला पण मारझोड करतो, घाण घाण शिव्या देतो। मी आई आहे म्हणे भंतेजी, मलाही मारतो, आई बहिणी होऊन शिव्या देतो। हा बापासारखा बाप आहे म्हणे, कुठं जॉब नोकरीला होता, या बापालाही मारझोड करतो, अंगावर जातो म्हणे, सारं घर बेचिराग झालं म्हणे भंतेजी आमचं, एवढे लोक मरतात म्हणे भंतेजी। अशी रडू रडू सांगत होती हुंदके देऊ देऊ ती आई। आताही मला सांगता नाही कसं होत आहे बघा भंतेजी, एवढे लोक मरत आहे, आमचा पोरगा काम मरत नसेल म्हणे। सांगा तुम्ही, एखाद्या आईला जर असं वाटत असेल तर काय तिचं मन दुखत असेल, काय तिचं मन रडत असेल, काय तिच्या मनात पश्चाताप होत असेल। ती आई कोणाला बोलून दाखवू शकत नाही, पण तिला वाटलं बा आता आम्ही धीर देतो प्रवचनाच्या माध्यमातून। तर भंतेजी म्हणे, वा तुमच्यात मी मुलगा पाहतो पाहते, मी दुसरं तर कोणाला हे बोलून दाखवू शकत नाही म्हणे भंतेजी, पण तुमच्याकडे बोलून दाखवते म्हणे, पोरगा सुधरायला तयार नाही, गोळ्या औषधं काय काय दिले त्याला दारू वगैरे सोडण्यासाठी, पण एकदम निव्वळ वायात गेला म्हणे, काम धंदा करत नाही, काही नाही, बायकोवर संशय करते म्हणे, स्वतः दारू पिते, त्या पोरीवर संशय करते म्हणे, पोरगी आता लग्नाची आली, त्यानं काहीच कमवलं नाही म्हणे, आमची सगळी संपत्ती वाया घालवली म्हणे त्यानं दारू मध्ये, त्या कोणतं काय खेळतात म्हणे, नंबर लावतात ते काय असतं त्याला काय म्हणतात, मटका, ते मटका खेळून काय म्हणे, सगळं संपत्ती वाया घातलवली, घरातले भांडे विकले म्हणे, दागिने विकले, ते धनकडे घालत होती आई, ते धनकडे विकले म्हणे, कुठं कुठं काय ठेवलं की विकते म्हणे ते। आणि त्यामुळे माझ्या भावांनो, दारूच्या आहारी जाऊ नका, तंबाखूच्या आहारी जाऊ नका। बाबासाहेब एवढे चारित्र्य संपन्न होते, सिलवान गुणवान होते, कधी दारूला स्पर्श केला नाही। तुमच्या माहितीसाठी सांगतो, भगवान बुद्धाने उपदेश केले, भगवान म्हणाले, जो व्यक्ती दारू पितो त्याची आई सुरक्षित नसते। एक, जो तरुण दारू पितो त्याची बहीण सुरक्षित नसते। दोन, जो तरुण दारू पितो त्याची बायको सुरक्षित नसते। तीन, जो तरुण दारू पितो त्याची मुलगी, त्याचा मुलगा सुरक्षित नसतो, त्याचा बाप सुरक्षित नसतो, आणि त्याचा आरोग्य सुद्धा सुरक्षित नसते। अवेळी मरण्याचा वेळ त्याच्यावरती येतो। म्हणून 2600 वर्षांपूर्वी भगवंताने सांगितलं बघा की दारू पिऊ नका, गुटखा खाऊ नका। औरंगाबाद मध्ये आपल्या कॅन्सर हॉस्पिटल आहे, आम्ही कधी कधी पाहण्यासाठी भेट देण्यासाठी सांगतो जातो। जीवन काय आहे तुम्हाला जर माहीत करून घ्यायचं असेल तर कधीतरी हॉस्पिटलमध्ये जाऊन पहा। कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कोणाचं इथून कापलं, कोणाचं इथून कापलं, कोणाचं इथून कापलं, कोणाचा जबडा कापून टाकला। काल परवाच बघा, एक कॉमेंट्स होती, तुम्ही वाचली असेल तर फेसबुकवर मी टाकलेली आहे बघा। एका बाबाने लिहिलं, भंतेजी म्हणे, दोन मुलं आहेत मला, अत्यंत चांगली मुलं आहेत, सेवाभावी मुलं आहेत, पण माझा जबडा कापून टाकला गेला म्हणे, मी कॅन्सर झाला होता तर 2 वर्षे कॅन्सरची झुंज देत होतो, माझा जबडा कापून टाकला, जबडा कापल्यामुळे मी म्हणजे दिसायला सौंदर्य ज्याला म्हणतो आपण ते सौंदर्य उरलं नाही, माझी लोक म्हणजे हीन समजतात मला, जर कुरूप असेल कोणी तर बघा बिलकुल द्वेष करतात, द्वेषाने वागतात, म्हणजे वाईट वाटते लोकांना काही काही। पण तुमचं प्रवचन ऐकलं म्हणे मी, वाण महत्वाचा नाही, गुण महत्वाचे आहे। आणि भगवंताने खरंच सांगितलंय, नाक डोळं शरीर कसे असले तरी चालेल, पण गुण चांगले पाहिजे। पण काही काही लोक वानाला असतात पण गुणाला नसतात, काही काही लोक वानालाही नसतात आणि गुणालाही नसतात। तुम्ही आहे बापा पण काही काहींची गोष्ट। म्हणून व्यवहारात म्हणजे आपल्याकडे मन आहे बघा, वानालाही नाही म्हणते आणि गुणाला नाही म्हणते, तर आपण किमान वानाला नसलो तर हरकत नाही, पण गुणाला तरी असावं। म्हणून स्वतःला आपण बिघडवू नये असं आपण, असं मी तुम्हाला सांगतोय। रात्रीला आपण मोबाईलच्या नादी लागून काय 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 चित्रपट गेम मालिका पाहत स्वतःचं डोकं खराब करत बसू नये। आपण रात्री लवकर झोपावं, सकाळी लवकर उठावं, त्याचाही परिणाम आपल्या घरादारावरती होतो। आणि म्हणून तेही व्यसन लागलेलं आहे आज बघा पोरांना पोरींना, लहान लहान लेकरं बघा मोबाईल मध्येच गर्क। सोशल मीडियासाठी मोबाईलचा वापर करत असाल जसा आम्ही केला, आता मोबाईल दिला आम्हाला, काय काय जे आहे आमच्याकडे ते लोकांचं आहे, लोकांनी अत्यंत प्रेमाने श्रद्धेने दिलं। खरं तर आम्ही जो मोबाईलचा पुरेपूर वापर करतो तसा आपल्या सगळ्या पोरांनी मोबाईलचा वापर करावा, तो म्हणजे बुद्ध बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी। मी मगाशी तुम्हाला म्हणालो आपल्या चॅनलचे, दि ग्रेट हॅपीनेसचे 99,000 सबस्क्रायबर झालेत आज,
यूट्यूब चैनल चे जे मालक आहे एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा। त्यांच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो। यूट्यूबच्या मालकाच्या साठी, फेसबुकच्या मालकासाठी मी कृतज्ञता व्यक्त करतो, मंगल मैत्री व्यक्त करतो। यदा कदाचित सोशल मीडियावर त्यांनी हे साधन उपलब्ध करून दिलं नसतं तर आज बुद्धाची वाणी घराघरामध्ये पोहोचली नसती, कारण थेट माध्यम आहे, फास्ट माध्यम आहे। आज आपण इथे बोलत आहे, बघत आहे, रेकॉर्ड होत आहे आपले आनंद बुद्ध विहाराचं प्रवचन, परंतु जेव्हा अपलोड करेल ना सर्व जग पाहिल की या वाळूज परिसरामध्ये वडगाव नावाचं गाव आहे, तिथे आनंद बुद्ध विहार आहे। आणि तिथल्या लोकांनी भंतीजीला बोलवलं, भिक्षु संघाला बोलवलं, पौर्णिमेला चिवरदान केलं आणि भंतीजींची धम्म देशना आयोजित केली। आणि भंतीजींनी दिलेली ही धम्म देशना जेव्हा जगातले लोक ऐकतील तेव्हा ते सुद्धा प्रेरित होतील, स्वतःमध्ये बदल करून घेतील। आणि हे श्रेय जर कोणाचं आहे असं म्हणाल तुम्ही तर हे श्रेय आहे यूट्यूबचं। आणि म्हणून मोबाईलचा वापर करावा, पण भंतीजी लोकांचे किंवा चांगले चांगले प्रवचन, बाबासाहेबांचा विचार, महापुरुषांचा विचार, बुद्धाचा विचार एक दुसऱ्यांपर्यंत तुम्ही पोहोचवला पाहिजे। म्हणून सरते शेवटी मी तुम्हाला सांगतो, ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आत्ता आहेत त्यांनी आपले मोबाईल काढा, यूट्यूब मध्ये जा, सर्च करा दी ग्रेट हॅपीनेस, तिथे आपलं चॅनल दिसेल, त्याला सबस्क्राईब करा, खाली नोटिफिकेशनचं बटन दिसेल ऑल नोटिफिकेशन ऑन करा, आपल्या घरात मोबाईल टीव्हीला कनेक्ट करा किंवा तसा ब्लूटूथला लावा आणि घरात आपल्या लेकरांना, आई बाबांना, पती पत्नी या सगळ्यांना भगवंताचे प्रवचन भंतेजी देतात ते ऐकवा। तुमच्या घरात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, तुमचं घर सुधारल्याशिवाय राहणार नाही, एवढी मोठी ताकद बुद्धाच्या विचारात आहे। जर अंगुलीमालात बदल होऊ शकतो नाही तेवढा बदल, तर फुलना फुलाची पाकळी तर बदल होईल की नाही। आणि म्हणून बघा, आपण सर्वांनी बाबासाहेबांच्या विचारांना जागलो पाहिजे, बाबासाहेबांचा विचार आत्मसात केला पाहिजे, आणि तरच बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला भारत बुद्धमय होईल अशा प्रकारची अपेक्षा तुम्हा सर्वांकडून व्यक्त करतो। वामन दादा म्हणाले, बघा भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते, भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते, तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते, भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते, जर पाच लोक असते, जर पाच लोक असते। धन्यवाद। भवतु सप मंगलं रखन्तु सप देवता, सप बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भवतु सप मंगलं रखन्तु सप देवता, सप धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भवतु सप मंगलं रखन्तु सप देवता, सप संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। The great happiness बुद्धं सरणं।